भारी बहुजन महासंघ और वंचित बहुजन आघाड़ी के नेता प्रकाश आंबेडकर के जन्मदिन पर उनके कार्यकर्ताओं ने कल्याण में गरीब और जरूरतमंद लोगों के लिए मदद का हाथ आगे बढ़ाया। भारी बहुजन महासंघ के ज्येष्ठ नेता बाबूराव जाधव के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने कल्याण पश्चिम के इंदिरा नगर और नए इंदिरा नगर इलाके की गरीब बस्ती में अनाज का वितरण किया। पूरी दुनिया इस समय कोरोना वायरस से जूझ रही है और गरीब तबके के लोगों की मुश्किलें भी बढ़ती जा रही है। ऐसे में प्रकाश आंबेडकर के आदेशों पर उनके कार्यकर्ताओं ने गरीब और जरूरतमंद लोगों को चावल, गेहूं, प्याज इत्यादि जरूरत का सामान मुहैया कराया। बाबूराव जाधव के मार्गदर्शन में रिपब्लिकन सेना के कार्यकर्ताओं ने इंदिरा नगर परिसर की गरीब बस्ती में घर घर जाकर लोगों को राहत सामग्री का वितरण किया। इस मौके पर रिपब्लिकन सेना के युवा नेता राहुल बाबूराव जाधव, रिपब्लिकन सेना के ठाणे जिला अध्यक्ष थॉमस सर, कल्याण विधानसभा उपाध्यक्ष सतीश जगताप, इंदिरा नगर अध्यक्ष अनिल गायकवाड़, भैया साहब कस्बे प्रवीण भालेराव आदि कार्यकर्ता मौजूद थे। चंद्रकांत मोटे, जी वार्ता न्यूज, कल्याण। भारिप बहुजन महासंघाचे आणि बहुजनांचे नेते आणि आजचे असणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा आजचा 10 मे 1954 जन्म, बाळासाहेब यांचा आजचा वाढदिवस, त्यांच्या गेल्या 2 महिन्याच्या कोरोनाच्या संदर्भामध्ये त्यांचे जे आदेश होते की आपण लोकांपर्यंत अडीअडचणी आहे तिथं अन्नधान्य पोचवता येईल का, या माध्यमातून आपण कार्य करा आणि त्याचंच औचित्य साधून आज बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुने इंदिरानगर आणि नवीन इंदिरानगर येथे धान्यवाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतला। गरीब गरजूंना धान्यवाटप करण्याचं काम आम्ही केलं, त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, कांदा आणि मीठ अशा पद्धतीचं आम्ही हे वाटप केलेलं आहे आणि घरोघर जाऊन या दोन्ही नगरामध्ये हा वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। आज आम्ही कोरोनाच्या संकटामध्ये आज असणाऱ्या देशाच्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिला होता की तुम्ही तळागाळात जाऊन प्रत्येक तथागतातील लोकांपर्यंत पोहोचा आणि तिथं असणाऱ्या लोकांना तुम्ही तुमच्यापर्यंत जी काय मदत होईल ती करा। त्याच आव्हानाला पेलून वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक तथा 35 वर्षापासून साहेबांसोबत कार्यरत असलेले वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्ह्यातील रायगडचे पहिले जिल्हा अध्यक्ष माननीय बाबूराव जाधव साहेबांनी आज आम्हाला इथे या निमित्ताने साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही रेशन वाटप केलेले इथे इंदिरानगर आणि न्यू इंदिरानगरमध्ये। त्याचबरोबर आज आम्ही इथे कूपन देऊन प्रत्येकाच्या घराघरात जाऊन इथे अन्न राशन वाटप केलेलं आहे आणि येत्याही काळात काही कोणाला गरज लागली तर त्या पद्धतीने आम्ही आमच्या परीने मदत करणार आहोत। आणि या स्वाभिमानी नेत्याच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आज इथे हे कार्यक्रम राबवलेला आहे आणि असाच कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात राबवला जावा, येणाऱ्या ह्या गरीब मजदूर वर्गाला मदत करावी, कारण येणारा हा काळ फार कठीण आहे, इथे असणारी परिस्थिती फारच गंभीर आहे, ती लक्षात ठेवून आपण आपलं कार्य चालू ठेवावं।